भारतीय जनता पक्षाला लोकांच्या समोर निवडणुकीला सामोरे जायचं धाडस नाही, आणि त्यामुळे विरोधी पक्षांचं विभाजन करून फाटाफूट करून आपल्याला काही संधी मिळते त्याचा प्रयत्न चाललेला आहे. अशोकराव चव्हाण यांचं काँग्रेस सोडून जाणं अत्यंत दुर्भाग्याचं आणि वाईट वाटणारं, खंत निर्माण करणारी गोष्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य सन्माननीय आमदार अशोकराजू चव्हाण यांनी आज काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे अशी बातमी आत्ताच आम्हा सर्वांना समजलेली आहे. ही बातमी ऐकून सर्व त्यांच्या सहकाऱ्यांना अतिशय धक्का बसलेला आहे. चर्चा बऱ्याच जणांच्या बद्दल भाजपकडून चालली असली तरी असं काही घडेल असं आम्हाला वाटलं नव्हतं, पण तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांच्यावर काय कंपल्शन होतं, त्यांना हा निर्णय घ्यायला कोणी बाध्य केलं याबद्दल ते स्वतःच सांगतील. अशोकराव यांची पुढची रणनीती जरी जाहीर केली नसली त्यांची दिशा स्पष्ट आहे, त्याबद्दल भाजपच्या नेतृत्वाकडून बऱ्याच दिवसापासून असं काहीतरी घडणार असं सुतवाद होत होतं, पण त्या झालेलं आहे. आज आम्ही बाळासाहेब थोरात, नसीमबाई, काही इतर सहकारी बसून आमच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व विधिमंडळाच्या सदस्यांना संपर्क आम्ही केलेला आहे. उद्या आणि परवा राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या वेळेला विधिमंडळ पक्षाची मीटिंग घेतली जाईल. परंतु या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही ज्या ज्या विधिमंडळाच्या सदस्यांचे नेत्यांची संपर्क साधलेला आहे कोणीही त्यांच्याबरोबर कुठं जाणार नाही. मुद्दाम भारतीय जनता पक्षातर्फे वावड्या उडवल्या जात आहेत, अमुक अमुक गेले, तमुक गेले, नावं सांगली जात आहेत, पण त्यावर कोणीही काही विश्वास ठेवू नये. काँग्रेस पक्ष हा जनतेकडं न्याय मागायला जाणार आहे. हे घडतंय ते कशामुळं घडतंय ते महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. आज भारतीय जनता पक्षाला लोकांच्या समोर निवडणुकीला सामोरं जायचं धाडस नाही, आणि त्यामुळं विरोधी पक्षांचं विभाजन करून फाटाफूट करून आपल्याला काही संधी मिळते त्याचा प्रयत्न चाललेला आहे. त्यामुळं जरी नेते मंडळी गेले तरी त्यांना मत देणारे मतदार, त्यांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता ही या नेत्यांच्या बरोबर कधीही जाणार नाही, आणि निवडणुकीला जेव्हा ते सामोरे जातील तेव्हा त्याचं खरं चित्र त्यांना त्या ठिकाणी दिसेल. आज आम्ही आमचे सर्व सहकारी खंबीरपणे काँग्रेसच्या मागे उभे आहोत, आणि हे जे दुर्दैवी निर्णय अशोकरावांनी घेतलेला आहे त्याबद्दल एक खंत व्यक्त करतो, आणि ते काही योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा करतो, कारण त्यांनी इतकी वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे, काँग्रेसने त्यांना जे काही करायचं ते केलेलं आहे, ते महत्वाची पदं दिली होती, पण त्यांच्यावर काय का त्यांना बाध्य केलं गेलं हे काही समजत नाही. ते मला वाटतं एक दोन दिवसामध्ये सांगतील की त्यांच्यावर कसला दबाव होता, त्यांना असं निर्णय घ्यायला का बाध्य केलं गेलं, कुणी बाध्य केलं, कशाची त्यांना भीती होती हे ते सांगतील. परंतु या ठिकाणी एवढंच मी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्ष मजबूतीने येणाऱ्या राजकीय आव्हानाला सामोरं जाणार आहे, आणि जरी अशोकराव गेले असली, ही दुर्दैवी घटना असली, तरी मला वाटतं काँग्रेस पक्ष मजबूतीने येणाऱ्या आव्हानानं मोदी सरकारचा सामना करणार. काँग्रेसमध्ये जे निर्णय घेतात किंवा स्टेटमध्ये जे निर्णय घेतात त्यांच्या सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे. सो जे नेते सोडून चाललेत ते कुठे एक प्रकारे काँग्रेसच्या सिस्टीम बद्दल किंवा निर्णय कार्यपद्धतीबद्दल प्रश्न उपस्थित. कोण कशा करता सोडून चाललेला आहे आपल्याला माहिती आहे. काही दिवसापूर्वी आपले आमचे ज्येष्ठ सहकारी माजी केंद्रीय मंत्री सोडून गेले, ते कशा करता गेले, इतर कोणी कशा करता गेले, आता यामध्ये फार खोलात जायची काही गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे काय ते. तर त्यामुळे ते का गेले स्वतः विश्लेषण देते. दोन दिवसात त्यांनी सांगितलेलं अशोकराव चव्हाण यांचं काँग्रेस सोडून जाणं अत्यंत दुर्भाग्याचं आणि वाईट वाटणारं,
खंत निर्माण करणारी गोष्ट आहे ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसमध्ये त्यांचे वडील, नंतर ते दोघेही मुख्यमंत्री राहिले आणि असं काँग्रेसमध्ये काम करत असताना खूप चांगली संधी त्यांना देण्यात आली, देश पातळीवरच्या संधी देण्यात आल्या. यानंतर सुद्धा त्यांनी असा निर्णय का घ्यावा हे अद्याप आम्हाला समजलेलं नाही, परंतु याची खंत आम्हाला आहे, दुःख आम्हाला आहे आणि त्याबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा ही गोष्ट बिलकुल आवडणार नाही वस्तुस्थिती आहे. यामध्ये आणखी पुढे काय होणार हे आज आम्ही सांगू शकत नसलो तरी आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहोत. येणाऱ्या राज्यसभेची निवडणूक सुद्धा आम्ही काळजीपूर्वक लढवू आणि लोकसभेची जी निवडणूक आहे त्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष, मित्र पक्ष, आमची आघाडी एकत्र पद्धतीनं चांगली लढाई ही निश्चितपणे भारतीय जनता पक्षाबरोबर करू.